सध्या राज्यात भाजीपाल्याचे दर वाढल्याने शहरी भागातील नागरिकांच्या खिशाला कात्री लागल्याचं बोललं जाते. मात्र दुसरीकडे भाजीपाला पिकवणाऱ्या बळीराजाला त्याचा फायदा होत नसल्याचं देखील चित्र आहे. टोमॅटो, फ्लॉवर, कोथिंबीर, कोबी आणि अन्य सर्वच भाज्यांचे दर सध्या चांगलेच वाढलेत. या दरवाढीचा आरडाओरडा करणाऱ्यांना संगमनेरच्या शेतकऱ्याने चांगलंच उत्तर दिलंय. भर पावसात हा शेतकरी फ्लॉवरची काढणी करत आहे. फ्लॉवर जरी 20 रुपये किलोने विक्री होत असले तरी किलो मागे फक्त 1.5 रुपये मिळत असल्याची धक्कादायक बाब या शेतकऱ्याने बोलून दाखवली आहे. जी 2 महिन्यापूर्वी आम्ही ही लागवड केली त्यावेळेस फुल उष्णता 40-42 टेम्परेचर होतं. आम्ही हा माल कोणत्या पद्धतीने जागावला आमचा आम्हाला माहिती आहे. आणि माल चालू झाला आणि हवलतीला पाऊस चालू झाला. शहरी भागातले माणसं म्हणतात की भाजीपाला महाग झाला, टोमॅटो महाग झाली, काकडी महाग झाली, फ्लॉवर महाग झाली, बटाटा महाग झाला. त्यांनी ही परिस्थिती येऊन बघावा. आज ह्या धोधो पावसामध्ये आम्ही माल काढतोय आणि ह्या मालाला कवडी मोलाचे भाव मिळतात, तरी शहरी भागातले लोक म्हणतात की भाजीपाला हा महाग झाला. तुम्हीच सांगा काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी. शेतकरी जगला तरच देश जगल. आपला हा भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. त्यांनी या कृषी प्रधान देशाच्या शेतकऱ्याची अशी अवस्था आहे. त्यामुळं शहरी भागातल्या माणसांना माझी नम्र विनंती आहे, आपण आपल्या मुलाला ज्यावेळेस शाळेत टाकतो, खाजगी शाळेत टाकतो, 2-2 लाख रुपये आपण फी भरतो आणि परत त्याच गृहिणीने म्हणायचं का भाजीपाला हा महाग झालाय. ज्यावेळेस आपण 2 लाख रुपये आपल्या मुलाला फी भरतो ती परिस्थिती बघा आणि आमच्या या शेतकऱ्याची वावरात येऊन परिस्थिती बघा. अवघड आहे शेतकऱ्यांनी जगायचं कसं. ज्यावेळेस माल चालू होतो त्यावेळेस जर अशी परिस्थिती उद्भवली, ह्या पावसात माल काढायची वेळ आली आणि हा माल इथून कमीत कमी 500 ते 700 मीटर अंतरावर व्हायचा आहे, परिस्थिती अवघड आहे. त्याच्यामुळं आपणच बघा त्या पावसात एवढं तुम्ही काम करतात असं वाटत नाही का तुम्हाला? कंटाळा येत नाही एवढे पाऊस? अवघड कंटाळा येतो पण पोटासाठी हे करायच लागतं ना. पोटाची खाचखळगी भरायला हे करायच लागतं. त्याच्यामुळं माझी एक नम्र विनंती आहे शासनाला सुद्धा. शेतकऱ्याची परिस्थिती ही भयानक चालली होत चाललेली आहे. शेतकऱ्याकडे एक कृषी मालाला एक हमीभाव हा दिला पाहिजे. हीच माझी शासनाची विनंती.